दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार. भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं जगभरातल्या प्रमुख कंपन्यांना आवाहन. आर्थिक औद्योगिक सुधारणांची माहितीही दिली. महाराष्ट्रातलं वातावरण उद्योगांसाठी अनुकूल असून उद्योग उभारणीसाठी सरकार सहकार्य करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दाओसमध्ये उद्योजकांना आश्वासन. चीनला मागे टाकत भारताचा विकासदर 2018 7.4% तर 2019 मध्यापेक्षाही जास्त राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेवर वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर. अनेक चौक्या आणि शस्त्रसाठा उद्ध्वस्त. जागतिक आर्थिक परिषदेच्या 48व्या बैठकीत योगाचं विशेष सत्र. जगभरातले लोक मन आणि शरीर स्वास्थ्यासाठी योगसाधना करणार. मुंबई शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी. 36,000 टप्पा ओलांडला तर निफ्टीही पहिल्यांदाच 11,000. राज्यघटनेत बदल अशक्य. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नायगावच्या सभेत प्रतिपादन. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक. पक्ष संघटनेबाबत नेमणुका. स्वबळावर निवडणुका लढण्याचा ठराव. प्रख्यात व्यंगचित्रकार मराठी माणसांचा आधारवड असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. ब्रिटिश वर्चस्वाला शह देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारे सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. देशभरातून आदरांजली. राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन. साहित्य विश्वाकडून त्यांच्या स्मृतींना अभिवादन. सेवा चव्हाण, शांताराम गुरुजी, सरोज सुकटणकर, शाहीर शिवाजीराव पाटील अशा कलाक्षेत्रातील मान्यवरांना राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर. सरकारच्या धोरणाविरोधातली राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा काल हिंगोलीत पोहोचली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत कोरियाच्या युओन चुंगकडून नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का. छत्तीस वर्षीय रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. 14व्या वेळी गाठली उपांत्यपूर्व फेरी.